आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमा त्यामुळे सर्व महिलांना मी विनंती करेल की आज आपल्याला काही सेवा करायच्या आहेत ज्या आपल्या कुटुंबासाठी आपल्या सुखासाठी आपल्या प्रगतीसाठी खूप आणि खूप प्रभावी सेवा आहेत त्यामुळे या सेवा महिलांनी प्लीज चुकवू नका जरी तुम्हाला दिवसभरात वेळ मिळाला नाही तरी तुम्ही संध्याकाळी सहा ते रात्री बारा एक वाजेपर्यंत देखील या सेवा करू शकता काहीच अडचण नाही आहे तर सगळ्यात आधी आपल्याला बघा पौर्णिमा ही जी तिथी असते ती माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळे माता लक्ष्मीची आपल्याला होईल तितकी सेवा करायची आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि माता लक्ष्मी कधी प्रसन्न होते जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करू तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरातून ती कधीच निघून जात नाही कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते त्यामुळे आपल्याला आज पौर्णिमा तिथे असल्यामुळे भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची अवश्य पूजा करायची आहे तुमच्या घरात असा फोटो असेल दोघांचा तर अवश्य तुपाचं दिवा त्या फोटोसमोर लावायचा आहे किंवा फक्त माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिथे देखील तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला बघा इथे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अवश्य तुम्हाला आजच्या दिवशी जप करायचा आहे बघा माता लक्ष्मीची जर मूर्ती असेल तर अवश्य तुम्ही दुधाने पाण्याने माता लक्ष्मीला अभिषेक करा आणि श्री महालक्ष्मेईन महा श्री महालक्ष्मीन महा असं तुम्हाला जप करायचा आहे कारण बघा बऱ्याच महिला म्हणतात की आम्हाला खूप आर्थिक प्रॉब्लेम आहे खूप आम्ही कष्ट करतो आहे खूप मिस्टर कष्ट करताय तरीही त्यांना पाहिजे तसा मोबदला मिळत नाही बघा या काही तिथे असतात जसं की पौर्णिमा आहे तर त्याला त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची तुम्ही सेवा करायला सुरुवात करा बघा तुम्ही जरी करत नसाल तरीही तुम्ही सुरुवात करा तुम्हाला नक्कीच त्यामध्ये फरक जाणवेल तर अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी करायची आहे तर हा सत्यनारायण घरच्या घरी कसा केला जातो याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवरती अपलोडेड आहे तर तुम्ही तो बघू शकता तर अवश्य तुम्ही आज सत्यनारायणाची अशी पूजा मांडणी करायची आहे Uh, सत्यनारायणाच्या पूजा मांडणीला काहीच जास्त uh, तामझाम नाही आहे तर फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे अत्यंत छान वातावरण घरामध्ये तयार होतं त्यामुळे अवश्य तुम्ही आज सत्यनारायणाची पूजा मांडू शकता संध्याकाळी साडेपाच ते साडेसातमध्ये ही पूजा तुम्ही मांडू शकता पण जर मला वेळ नसेल तर अगदी तुम्ही uh, नऊच्या पुढे रात्री बारापर्यंत देखीलही मांडू शकता पण अवश्य मांडा अवश्य ही सेवा करा तुमचे कुठलेही आर्थिक प्रॉब्लेम असतील तर ते उरणार नाहीत थोड्या दिवसांनी तुम्ही स्वतः अनुभव घ्याल त्यामुळे अवश्य अशी पूजा मांडणी आपल्याला करायची आहे आणि आपल्याला विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचं आहे आजच्या दिवशी कारण बघा आजची खूप महत्त्वाची तिथी आहे अनंत चतुर्दशी आहे आणि आपल्याला पौर्णिमेचं असं सत्यनारायण मांडायचं आहे त्यामुळे अवश्य विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण आपल्याला करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे जर तुम्हाला एकवीस वेळा हे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायला जमलं तर अवश्य तुम्ही एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला रात्री बारा वाजता आज हे पठण करायला जम म्हणजे व्यंकटेश स्तोत्र जर तुम्हाला एकवीस वेळा म्हणायला वेळ असेल तर तुम्ही अवश्य आज रात्री बारा वाजता एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण अवश्य आणि अवश्य करा कारण ही इतकी सेवा प्रभावी आहे तुम्हाला तुमची कुठलीही इच्छा होण्यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावी आहे आणि जर तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये असाल तुमची आर्थिक प्रगती होत नसेल तर ही सेवा तुम्ही अवश्य आज करा याचा तुम्हाला शंभर नाही तर हजार टक्के लाभ होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे बघा मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये सांगते की मिठामध्ये लक्ष्मी असते त्यामुळे अवश्य आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्हाला मिठाचा दिवा लावायचा आहे म्हणजे काय करायचं तर एक छोटीशी डिश घ्या त्यामध्ये खडं मीठ टाका आणि त्यावरती एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे शक्यतो हा दिवा जो आहे तो तुपाचा असावा नसेल तूप तुमच्याकडे किंवा शक्य नसेल वापरणं तर तेलाचा लावला तरीही चालेल पण अवश्य एक मिठाचा दिवा अशा पद्धतीने माता लक्ष्मीच्या समोर तुम्ही प्रज्वलित करा बघा तुम्हाला काहीच दिवसामध्ये खूप छान फरक जाणवेल याच्या मी सेवा सांगते आहे तुम्हाला त्या तुम्ही करायला सुरुवात करा बघा वाईट तर काही होणार नाही झालं तर चांगलंच होणार आहे त्यामुळे अवश्य तुम्ही माझी सग सर्व महिलांना ही विनंती आहे की तुम्ही अवश्य या सेवा करायला सुरुवात करा तुम्हाला छान असे फरक जमतील जेवढ्या सेवा तुम्हाला जमत आहेत तेवढे तुम्ही अवश्य करा त्याचबरोबर आपल्याला आज श्री सूक्तचं पठण करायचं आहे बघा आजच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती केलं तर त्याचे तुम्हाला शंभरपटीने पटीने जास्त लाभ मिळत असतात त्यामुळे अवश्य तुम्हाला या दिवशी श्रीयंत्रावर तर कुंकुमार्चन करायचंच आहे पण आपल्याला आज श्रीसूक्तचा पाठ करायचा आहे जरी तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तरीही तुम्ही अशा पद्धतीने श्रीसूक्तचं पठण करा जमत असेल तर सोळा वेळा करा नसेल वेळ तर एक वेळा तरी कराचं करा पण खूप ते प्रभावी आहे आता श्रीसूक्तचं एक पुस्तक आहे तर ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायचं आहे यूट्यूबवरती लावा आणि ते ॲटलिस्ट ऐका तरी तर आपल्याला अशा पद्धतीने श्रीसुक्तचं पठण अवश्य करायचं आहे ह्या सेवा इतक्या प्रभावी आहेत तुम्हाला असं वाटत असेल ऐकताना की एवढ्या सेवा करून खरंच होणार आहे का उपयोग तर बघा आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि तीच पॉझिटिव्हिटी आपले सर्व जे अडचणी आहेत ते दूर करत असते त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये हे यश मिळत असतं त्यामुळे आजचा दिवस प्लीज वाया घालवू नका महिलांनी या सेवा अवश्य आणि अवश्य करा आता बघा वेळेअभावी बऱ्याच महिलांना या सेवा करायला अजिबात वेळ मिळत नाही खूप बिझी शेड्यूलमुळं अजिबात त्यांना काहीच करायला वेळ मिळत नाही तर तुम्ही एक तरी सेवा अवश्य करा ती काय आहे तर तुम्हाला एक गजरा घ्यायचा आहे फुटाणे घ्यायचे आहेत थोडेसे आणि थोडीशी खडी साखर आणि त्याचबरोबर दोन अगरबत्त्या तुम्हाला घेऊन माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे तुमच्या गावामध्ये जे कुठलं माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा मग कुठल्याही देवीचं मंदिर असेल तिथे तुम्हाला अशा प्रकारे गजरा अगरबत्त्या आणि खडीसाखर आणि फुटाणे घेऊन जायचं आहे खूप आणि खूप प्रभावी सेवा आहे तुमची जी काही इच्छा असेल जी पूर्ण झालेली नाही ती इच्छा देखील या उपायाने पूर्ण होईल इतका हा प्रभावी उपाय आहे अवश्य तुम्ही करा हा उपाय दर पौर्णिमेला अशा पद्धतीने तुम्ही एक गजरा आणि असं हे साहित्य आता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये अर्पण करा तुम्हाला कशाचीच आयुष्यामध्ये कमी पडणार नाही बघा या सेवा ज्या आहेत त्याचबरोबर आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे लवंग माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्याच्यामुळे लवंगाचा जो केलेला उपाय आहे तो कधीच आपल्याला आ... अपयश देत नाही तो नेहमी आपल्याला चांगलंच फळ देतो तर काय करायचं आहे दोन चांगल्या साबूत लवंगा घ्यायच्यात म्हणजे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या व्यवस्थित त्याचं फुल असावं आणि दोन लवंगा तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे तुमच्या देवघरासमोर आणि माता लक्ष्मीसमोर दिवा प्रज्वलित केलेला असावा आणि अशा प्रकारे आपल्याला दोन लवंगा घेऊन तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे बघा गायत्री मंत्र तुम्हाला पाच वेळा म्हणायचं आहे आणि एका छोट्या वाटीमध्ये मग ती स्टीलच्या असू द्यात किंवा मग काचेची असू द्या त्यामध्ये तुम्हाला मीठ भरून घ्यायचं आहे बारीक मीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्या लवंगा तुम्हाला माता लक्ष्मीसमोर त्या मिठामध्ये ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या ज्या दोन लवंग आहेत त्या तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा मग तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता जिथे तुम्ही पैसे ठेवताय त्या ठिकाणी तुम्ही या लवंगा ठेवू शकता बघा तुम्हाला थोड्या दिवसांमध्ये चांगला फरक जाणवेल आणि अर्थार्जन तुमचं वाढत आहे असं तुम्हाला दिसून येईल तर अवश्य तुम्ही आजच्या दिवशी हा उपाय करायचा आहे रात्री दहा ते बारा मध्ये हा उपाय तुम्ही करू शकता अत्यंत प्रभावी आहे या पौर्णिमेला नाही जमला हा तुम्हाला उपाय तर पुढच्या पौर्णिमेला तुम्ही अवश्य हा उपाय करू शकता तर या काही सेवा आहेत त्या प्रत्येक महिलेने आपल्या कुटुंबासाठी अवश्य आज करा जमतील तेवढ्या सेवा तुम्ही करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा म्हणजे त्या देखील या सेवा करू शकतील आणि हा उपाय देखील करू शकतील आणि त्यांना देखील त्याचा उपयोग होईल भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये